Hello friend, how are you? We are discussing 17th chapter, the effect of light, of 7th class. Okay, do you know effect of light? Light or life. And the effect of light is very, very good, I think. It is very brilliant, I think. Now we are going to start our discuss about the effect of light. Effect of light. Okay, friend. By then, let's recall. When sun rays pass through glass prism, what are the colors band of light seen on the other side of prism? मतलब क्या है? कि सपोज एक लाइट है वो प्रिज्म ने प्रिज्म से हमने जाने दिया प्रिज्म मधून पास केल्या नंतर काय होईल बरं त्याचे काय बरं वेगवेगळे डिफरेंट कलर आपल्याला दिसेल वेगवेगळे दिसेल तानापी अनिजा वगैरे जो आहे त्या सिक्वेन्सने आपल्याला दिसेल आणि बघा लक्षात ठेवा अशा प्रकारचं 7 कलर दिसतंय म्हणजे आपण काय म्हणू शकतो बरं वी कॅन से दॅट द लाइट इज कंपोज ऑफ 7 colors. How many colors? 7 colors. You must have also seen the dust particle in beam of sun entering in the house through a small window. Yes, this is a common phenomenon. हम देखते हैं कि सवेरे सवेरे या शाम के टाइम में कहीं तो भी थोड़ा सा सनबीम आ रहा है विंडो से या कई तो भी इससे और सन भी मार रहा है तो उसमें क्या है बहुत सारे डस्ट पार्टिकल हमें दिखते हैं और वो पूरा पैसेज हमें दिखाई देता है कि यहाँ से लाइट आ रहा है और यहाँ तक फॉल हो रहा है इन ए स्ट्रेट लाइन अदरवाइज वी कांट सी द लाइट हम रूम में देखते हैं तो हमें लाइट दिखाई देता नहीं है बराबर है और लाइट दिखाई देता नहीं इसीलिए तो हम हमारे सामने क्या है हम देख पाते हैं अदरवाइज वी कांट सी दैट बराबर है तो बिकॉज ऑफ डस्ट पार्टिकल दी वी कैन सी द लाइट ओके वी स्विच ऑन द हेड लैम्प ऑफ कार व्हेन वी ड्राइव थ्रू ए थिक फॉग देखो हम अपना क्या करते हैं मालूम है क्या स्विच ऑन करते हैं क्या करते हैं हम स्विच ऑन करते हैं स्विच ऑन करते हैं लाइट हेडलैम्प व्हाट डू वी रियली सी अपने सामने क्या दिखते हैं हेडलैम्प में गाड़ी के व्हेन वी सी ए बीम ऑफ लाइट वी सी टाइनी डस्ट पार्टिकल फ्लोटिंग इन द बीम हम देखते हैं वो जो बीम में है डस्ट पार्टिकल हमें फ्लोटिंग हुए दिखते हम रात के समय में हम यदि हमारा जो गाड़ी का हेडलाइट है हम स्विच ऑन करते हैं तो डस्ट पार्टिकल फ्लोटिंग इन द बीम दिखते हैं दैट इज व्हाई वी आर एबल टू सी द बीम ऑफ लाइट वही तो वजह है कि हमें लाइट दिखाई देता है अदरवाइज लाइट इज इनविजिबल टू अस वी सी ए वेराइटी ऑफ शेड ऑफ कलर्स इन अर्ली मॉर्निंग एंड इवनिंग स्काई इवनिंग स्काई में क्या होता है बहुत सारे कलर्स हमें मालूम होते हैं बराबर है सब जब सूरज निकलता है तब हमें कलर मालूम होते हैं डूबता है तब भी हमें बहुत वेराइटी ऑफ कलर्स हमें मालूम होते हैं और जमीन पे अलग आकाश में अलग दिखता है और कई अलग दिखता है इन ए फोटोग्राफ टेकन फ्रॉम द स्पेस सैटेलाइट द अर्थ अपीयर टू बी ब्लूइश व्हाट इज द कॉज ऑफ ऑल दिस हम देखते हैं अर्थ सैटेलाइट में देखिए तो ऐसी ब्लूइश दिखती है और अर्ली सन देखा तो ऐसी दिखती है ये व्हाई वी सी ऑल दिस फिनोमेना बिकॉज ऑफ द लाइट की वजह से हम देखते हैं ये लाइट ही हमें इस तरह की सीनरी हमारे पास दिखाई देती है बिकॉज ऑफ लाइट चलो हम देखेंगे प्रिज्म से पास करने से out of the other refracting surface, it bends away from the normal.
देखिए कैसी लाइट can be होगी। observed in a lab environment using a triangular glass prism. It is a solid structure having three rectangular and two triangular surfaces. Any two rectangular faces are the refracting surfaces, and the third one is the base. The angle between the refracting surfaces is the angle of the prism or refracting angle. The angle between the incident ray and the emergent ray Baga. Is the angle of pa, deviation. White light. The phenomenon काय बरं of white light is constituent seven. आणि हा व्हाईट लाईट काय बरं इंटर केलेला आहे प्रिझम मधन, तेथून काय बरं सेवन कलर काय बरं निर्माण झालेले आहे आपल्याला दिसतात आहे. किती रेड पहिला आहे, ऑरेंज आहे, येलो आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, इंडिगो आहे आणि व्हायलेंट आहे. अशा प्रकारचे डिफरंट कलर आपल्याला काय बरं पाहायला मिळतात प्रिझम. रेनबो मध्ये त्याच प्रकारचे आपल्याला कलर दिसतात, अगदी त्याच प्रकारचे आपल्याला काय बरं कलर दिसतो बघा. हे सगळं काय बरं हा नॅचरल फिनॉमिना पेमेंट. चला बघूया आपण समोरचा भाग. स्कॅटरिंग ऑफ लाईट ट्रायजिस. ऑल दी एक्सपेरिमेंट यूजिंग लेजर रेज शुड बी डन अंडर द सुपरविजन ऑफ द टीचर. काय काय ॲपरेटस लागते बरं आपल्याला यासाठी. एक ग्लास बीकर लागेल जो आपल्याला इथे दिलेला आहे. एक डायोड लेजर लाईट लागेल. वॉटर लागेल, मिल्क किंवा मिल्क पावडर लागेल. त्याला टाकासाठी स्पून लागेल किंवा ड्रॉपर लागेल. हे काय बरं साहित्य आपल्याला त्यासाठी. काय प्रोसिजर करायचे बरं आपल्याला याच्यामध्ये. आपण काय प्रोसिजर करणार बरं, तर ही प्रोसिजर आहे बघा. टेक ए क्लीन वॉटर इन द ग्लास बीकर अँड पास ए बीम ऑफ लेझर रेज थ्रू इट अँड चेक वेदर द बीम इज सीन इन द वॉटर. आपण काय केलेलं आहे, प्युअर वॉटर टाकलं. समजा हा बीकर घेतला आपण आणि याच्यामध्ये प्युअर वॉटर टाकलं आपण ना, जो की कलरलेस असतो, बरोबर आहे. आणि यामध्ये जर समजा बीम आपण काय बरं लाईट पास केला तर हा लाईट आपल्याला दिसणार नाही. हा लाईट आपल्याला दिसणार नाही. का बरं दिसणार नाही, कारण त्यामध्ये डस्ट पार्टिकल नाही. कारण त्यामध्ये काय बरं डस्ट पार्टिकल नाही. आणि डस्ट पार्टिकल नाही म्हणून स्कॅटरिंग ऑफ लाईट नाही. अँड दॅट्स वाय वी कान सी दी पाथ ऑफ लाईट इन दी बीकर इन दी प्युअर वॉटर. बट देन इफ नाऊ सपोज यूज दी ड्रॉपर टू ॲड ए फ्यू ड्रॉप ऑफ मिल्क. हमने मिल्क यूज किया कशामध्ये टाकलेलं आहे बरं पाण्यामध्ये वॉटरमध्ये. आणि स्टीर म्हणजे त्याला काय बरं घुमवले गोल गोल घुमवलेलं आहे. दी वॉटर विल बी सीन टू हॅव बिकम स्लाइटली टर्बिड. कसं बरं दुधाळ झालेलं पाणी दिसलं आपल्याला, है ना. पाणी कारण दूध टाकल्यामुळे म्हणजे काय बरं दुधाचे मिल्क पार्टिकल त्या ठिकाणी आलेले आहे. पास दी लेजर बीम इन टू इट अगेन अँड लाईट बीम विल बी शो दी एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज. काय आपल्याला पाहायला मिळेल बरं, जेव्हा आम्ही ह्या बीकरमध्ये काय बरं पाणी टाकलं होतं तेव्हा मात्र काय बरं आम्हाला रेज दिसला नाही. बट जेव्हा दूध टाकलेलं आहे तेव्हा रेजचा मात्र आम्हाला पात दिसेल. हा रेज झालेला ट्रान्सफर झालेला आम्हाला काय बरं हा पात दिसेल. याच्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला काय बरं दिसतो आहे हा जो आहे हा काय बरं पात आहे लेझर लाईटचा. बघा काय म्हणतं बरं या ठिकाणी आपल्याला काय कॅल्क्युलेशन ऑब्झर्वेशन काय करावं लागेल. ऑब्झर्वेशन काय आहे, ए लाईट बीम इज नॉट सीन इन ए प्लेन वॉटर. कॉन्क्लुजन काय बरं आपलं, ऑब्झर्वेशन काय बरं की लाईट बीम इज नॉट सीन इन प्लेन वॉटर. प्लेन वॉटरमध्ये आपल्याला लाईट दिसत नाही. बट इट इज क्लिअरली सीन इन ए स्लाइटली टर्बिड वॉटर. त्याच्यामध्ये आपण दुधासारखे पदार्थ किंवा आणखी कुठलं तरी टाकले जिथे पार्टिकल राहतील काहीतरी असे काही पदार्थ टाकलं तर काय बरं आपल्याला तो लाईट त्याच्यावर पडताना दिसेल रिफ्लेक्ट होईल. दी लाईट रेज हिट दी टीनी पार्टिकल ऑफ मिल्क अँड गेट स्कॅटर्ड. काय बरं त्या टीनी पार्टिकलला लाईट हिट होईल आणि काय बरं लाईट काय बरं इकडे तिकडे स्कॅटर होईल. दी इफ दी स्कॅटर रेज इंटर इन अवर आईज वी परसिव दी लाईट. आणि हे जे स्कॅटर रेज आहे ते आमच्या डोळ्यामध्ये येते
म्हणून ती काय बरं आपल्याला लाईट दिसतं, म्हणून आपल्याला लाईट दिसतं, लक्षात ठेवा. कारण रेज त्या पार्टिक्युलरवर पडतं, रिफ्लॅक्ट होतं आणि ते डोळ्यामध्ये ते, म्हणजे आपण काय बरं लाईट जर पाहायचं असेल, समजा सपोज इथे काय बरं सूर्य राहिला नसता तर आपण डायरेक्ट सूर्याला पाहत असतो, कारण सूर्याची रेज जर आमच्या डोळ्यावर पडली असते तर अदरवाईज नाही, अदरवाईज आपल्याला नाही दिसलं असतं, डायरेक्ट रेज दिसतात. पण पार्टिकलवर पडल्यामुळे आपण थर्ड मॅनसारखा साईडला उभं राहिल्यानंतर आपल्याला ते सगळं दिसतं आहे, हे केवळ केवळ डस्ट पार्टिकलमुळे घडतं आहे. हा प्रयोग कसा लिहिणार बरं तुम्ही, काय करणार बरं याच्यामध्ये, काय करणार बरं याच्यामध्ये, एम काय लिहिणार बरं, तर आपल्याला काय लिहिणार, काय लिहायचं आहे बरं, एम टू स्टडी, इथे काय लिहायला लागेल, टू स्टडी दी स्कॅटरिंग ऑफ लाईट, टू स्टडी दी कॅ स्कॅटरिंग ऑफ लाईट, स्कॅटरिंग ऑफ लाईट, लाईट हा राहणार आपला सब्जेक्ट. मग ॲपरेटस काय राहणार, या ठिकाणी दिल्याप्रमाणे ॲपरेटस राहणार, या प्रकारे ॲपरेटस लिहायचे आहे. प्रोसिजर आपल्याला हे दोन पॅरेग्राफ प्रोसिजरमध्ये हा लिहायचे आहे, आणि तिसरा ऑब्झर्वेशन किंवा कॉन्क्लुजन हा आहे. डायग्राम आपल्याला दिलेलीच आहे, या प्रकार डायग्राम, आणि अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिकल बुकसुद्धा कम्प्लीट करता येईल. चला नेक्स्ट बोलूया आपण. काय म्हणते, इन्स्टेड ऑफ युजिंग मिल्क मिक्स साल्ट शुगर अँड डिटर्जंट पावडर इन दी सेपरेट बीकर ऑफ वॉटर अँड ऑब्झर्व व्हेदर ए लेझर बीम इज सीन ऑर सीन इन देम, हे आपल्याला करायचं, आपण करून पा घरी या निर्णय ॲक्टिव्हिटी. यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करू आपण, आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं मिक्सअप करून आपण दाखवूया. सध्या आपण स्टडी करूया आपल्या पाठाची. बघा यामध्ये एक पुन्हा फेनॉमिना दिलेली आहे आपल्याला, व्हेन ए सन रायजेस इन आवर सराउंडिंग ॲपियर इल्युमिनेटेड, जेव्हा सन रायजेस होतो उगवतो, उगवायचा असतो किंबहुना कधी कधी, तर सराउंडिंग कसा बरं इल्युमिनेट वाटते, म्हणजे आपल्याला प्रकाशमान दिसतेच, म्हणजे सूर्य उगवायचा आहे तरी पण आपल्याला सराउंडिंग हा काय बरं चमकलेला दिसतो. द इंटायर स्काय ॲपियर ब्राईट, आकाशसुद्धा काय बरं ब्राईट दिसतो आहे. दिस हॅपन बिकॉज ऑफ डस्ट ऑर अदर टायनी पार्टिकल इन द एअर, म्हणजे सन न उगवतासुद्धा आपल्याला आकाश ब्राईट दिसतं, पृथ्वीवरसुद्धा प्रकाश दिसतं. हा प्रकाश आला कुठून, सूर्य तर आला नाही ना, काय होत असतं बरं, हा सूर्याची रेज ह्या डस्ट पार्टिकलवर पडतात, आणि हे डस्ट पार्टिकल काय करतात, काही प्रमाणात रेज काय बरं स्कॅटर करतात. स्कॅटर रेज ही काय बरं आपल्याकडे येतात रिफ्लेक्ट होऊन, आणि म्हणून आपल्याला काय बरं आपली पृथ्वी काय बरं ब्राईट दिसते, किंवा आपल्याला काय बरं उजेड दिसतं. काय होतं बरं, सूर्य खाली आहे, सूर्याची रेज आकाशात पडलेली आहे डस्ट पार्टिकलवर, आणि ते पडून रिफ्लेक्ट होत आहे आपल्याकडे, लक्षात ठेवा. कसं होईल बरं ते पहा, सूर्य हा आहे, हा रेज समजा डस्ट पार्टिकल पडल्यामुळे काही असा पडेल, काही असा पडेल, काही असा पडेल, आणि एखादा रेज, या रेजमुळे काय बरं हा जो सराउंडिंग आहे हा काय बरं ब्राईट दिसणार आहे. म्हणजे अशा प्रकारे सूर्य नसताना सुद्धा परिसर मात्र चमकलेला असतो, हे विशेष. हॅड देअर बीन नो ॲटमॉस्फिअर ऑन अर्थ, द स्काय वुड हॅव बी ॲपियर डार्क ड्युरिंग द डे अँड ऑफकोर्स सन वुड बी डायरेक्टली सीन, बरोबर आहे. सपोज आपल्याला ॲटमॉस्फिअर अर्थवर नसता तर काय झालं असतं बरं, आपला पूर्ण जो आहे आकाश काळा दिसला असता, डार्क दिसला असता, कारण स्कॅटरिंग ऑफ लाईट नाही आहे. स्काय का बरं आपल्याला ब्राईट दिसतो आहे, बिकॉज ऑफ दी स्कॅटरिंग ऑफ लाईट. बट तिथे लाईटच नाही आहे तर आपल्याला मात्र काय बरं डार्क दिसणार आहे, जिथं लाईट नसेल तिथं डार्क दिसणारच ना, बरोबर आहे. आणि आपल्याला सन काय दिसला असता, डायरेक्टली दिसला असता, डायरेक्टली, कारण काय बरं तो आलेला बीम आपल्या डोळ्यावर पडला असता तेव्हाच आपल्याला सामोरं दिसलं असतं ना, आणि म्हणून आपल्याला काय बरं तो डायरेक्ट दिसला असता. म्हणजे सन हा असा राहिला असता आणि इकडे तिकडे स्कॅटरिंग न झाल्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये गेला असता तेव्हाच आपल्याला सन दिसला असता,
अदरवाइज सनही आपल्याला दिसला नसता. जोपर्यंत हा सन रेज आहे, हा सन रेज आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपल्याला सूर्य दिसला नसता. बाकी सराउंडिंग ही ब्लॅक दिसली असती कारण स्कॅटरिंग ऑफ लाईट झालेलं नाही. बाकी ब्राईट दिसते का बरं? कारण सूर्याची रेज आहे स्कॅटर झालेली असते म्हणून. बघा, दिस हॅज बीन व्हेरीफाईड बाय द ऑब्झर्वेशन फ्रॉम द रॉकेट अँड सॅटेलाईट विच गो आउट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. ये कब व्हेरीफाईड हो गया है? जब रॉकेट्स है हमारी या सैटेलाइट है वो कहाँ गए? स्काई में गए, तब वो हमें मालूम पड़ा है. थोड़ा पॉज लेंगे अपन. तर मित्रांनो, यूज युअर ब्रेन पावर. इफ ए फ्यू मोर ड्रॉप ऑफ मिल्क आर ऍडेड द रेडिश कलर सीन फ्रॉम द फ्रंट बिकम एन इंटेंस रेड. सपोज हमने और ड्रॉप डाले मिल्क के तो काय होईल बरं? जो रेडिश कलर आहे तो काय होईल बरं? पुन्हा इंटेन्स होईल. हाउएवर इफ मेनी मोर ड्रॉप्स आर ॲडेड द रेडिश कलर विल नॉट सीन. बाद में वो रेडिश कलर हमें दिखाई नहीं देगा. क्यों नहीं दिखाई देगा? आप सोचिए कि अपन मिल्क क्या है ज़्यादा ऐड कर रहे हैं, मतलब पार्टिकल क्या हो गए, वो मार्ग में आ गए हैं ज़्यादा, है ना? ठीक है, देख देख के बताइए आप, थोड़ा करके देखिए, अच्छा रहेगा. सनलाइट इज स्कैटर बाय द मॉलिक्यूल ऑफ गैसेस लाइक नाइट्रोजन एंड ऑक्सीजन इन एटमॉस्फेयर. देखो, इन्हें एटमॉस्फेयर में नाइट्रोजन और ऑक्सीजन तो होता ही होता है कि नहीं, और इनके मॉलिक्यूल के वजह से भी क्या होता है? लाइट स्कैटर होता है, लाइट स्कैटर होता है. और ब्लू कलर इन ए सनलाइट इज स्कैटर मोस्ट, सबसे ज़्यादा फैलता होगा तो कौन सा कलर है? ब्लू कलर. एंड देयरफॉर स्काई अपीयर ब्लू. क्यों स्काई हमें ब्लू दिखता है? हमें पूछा तो ब्लू कलर इन द स्काई स्कैटर मोस्ट एंड देयर फोर स्काई अपीयर ब्लू. दिस इज द आंसर. हमें स्काई ब्लू क्यों दिखता है? तो व्हाई? तो ये जो है, जो स्कैटरिंग जो है, स्कैटरिंग का रेट बोलेंगे तो ब्लू का ज़्यादा है, जिधर उधर ब्लू फैलता है और इसीलिए हमें क्या है, स्काई ब्लू दिखता है. सनलाइट रीचेस अस थ्रू द लेयर ऑफ एटमॉस्फेयर. अब ये क्या होता है, सनलाइट जो आता है हमारे एटमॉस्फेयर का लेयर से आता है. एट सनसेट द लाइट रीचिंग द ट्रैवल ए ग्रेटर पार्ट डिस्टेंस थ्रू द एटमॉस्फेयर. ड्यू टू द ग्रेटर डिस्टेंस देयर इज मोर स्कैटरिंग ऑफ ब्लू कलर. एज ए रिजल्ट द रेड येलो लाइट रीचेस अस डायरेक्टली एंड सन अपीयर रेड. द रेड लाइट इज स्कैटर लेस दैन ब्लू. क्या होता होगा? अब देखो, ये सन है, ये बहुत दूर से आए मॉर्निंग में रेज, है ना, बहुत दूर से आए. अब ये एटमॉस्फेयर में क्या होता है, ब्लू लाइट स्कैटर हो जाएगा ज़्यादा, बराबर है, और हमें कौन सा, इधर उधर ब्लू लाइट चला जाएगा और हमें कौन सा मिलेगा, रेड लाइट हमारे आँख पे मिलेगा. क्यों? क्योंकि ब्लू लाइट निकल चुका है, कारण जास्त डिस्टन्समधून ट्रॅव्हल झाल्यामुळे काय झालेलं आहे, ब्लू लाईट निघून गेलेला आहे, स्कॅटर झालेला आहे. आणि रेड लाईट मात्र जास्त प्रमाणामध्ये तो सरळ चाललेला आहे, म्हणजे कम बेंडिंग होत आहे, सरळ चालला आहे. तर आपल्याला काय मिळेल बरं? हा रेड लाईट आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून बघा, सकाळचा सूर्य आपल्याला काय बरं, लाल दिसतो. काय दिसतो? लाल दिसतो. का बरं? त्यातला ब्ल्यू लाईट स्कॅटर मोस्ट झालेला असते, सनरेजमधले बरेचसे कलर इकडे तिकडे गेलेले असतात, आणि रेड कलर मात्र तो कमी स्कॅटर होत असल्यामुळे तो आपल्याला सूर्य रेड दिसणार आहे, बरोबर आहे. देखो, सनलाईट रिचेस अस थ्रू द लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर, मान गए बात ये, ठीक आहे. द सनसेट द लाईट रिचिंग ट्रॅव्हल अस ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर, ये बी बात ठीक आहे. ड्यू टू द ग्रेटर डिस्टन्स देअर इज मोर स्कॅटरिंग ऑफ ब्ल्यू लाईट, मोर स्कैटरिंग ऑफ ब्लू लाइट. ये सेंटेंस हमारा बहुत ही इम्पॉर्टेंट है. एज ए रिजल्ट जो येलो लाइट है, रेड येलो लाइट
क्या होता है, रिचेस डायरेक्टली, डायरेक्टली हमें रिचेस मिलता है, अपीयर रिचेस अस डायरेक्टली एंड सन अपीयर रेड, और रेड लाइट स्कैटर लेस देन ब्लू लाइट। तो हम क्या निष्कर्ष हमारा निकला है, रेड लाइट स्कैटर लेस देन ब्लू लाइट, दिस इज एन इम्पॉर्टेंट थिंग फॉर अस। ओके बेटा, डू यू अंडरस्टैंड? चलो आगे चलेंगे। हाउ इज शैडो, हाउ इज शैडो फॉर्म, ये थोड़ी देर के बाद देखेंगे। चलो अंडरस्टैंड करो, अपन एक एनिमेशन या यूट्यूब के वीडियो द्वारा अपन violet and innermost is red. So assuming it as this, let us assume further that everything is made of three colors, blue, yellow and red. So let us shorten it and tell that light is made of three color light. Outermost is blue, then yellow and red. Just three colors to make it simpler. Earth has its atmosphere, atmospheric layers. Ozone layer, troposphere, stratosphere, many layers. Hill layers, layers work as a dense material or dense medium as space is very much rare medium. So when something enters from the rarer to denser medium, it feels some friction. Have you seen any asteroid falling from the space? Its layers, outermost layers, sheds off. So, just like an asteroid from space enters the Earth's surface and it sheds off, let's assume light also sheds off the same way. The outermost layer, that is blue, that we have assumed, sheds off and it just spreads all over the space around the Earth layer and make a sky blue surrounding. In layer of those three concentric pipes, that is yellow, that reach out us and we see sun as yellow. So now we know that color of the sky is due to scattering of the blue layer of those three concentric pipes, and yellow color of the sun at noon is due to yellow light that comes directly to us. I'll give an example of asteroid which falls from the space in Earth's atmosphere. As Earth's atmosphere is dense, it burns off. It shreds off its outer layers. चला मित्रांनो, आपण पाहणार आता द शॅडो ऑब्टेन फ्रॉम द पॉइंट सोर्स अँड एक्सटेंडेड शोर. आता पॉइंट शोर, व्हाट इज मीन पॉइंट शोर? पॉइंट शोर मीन्स स्मॉल, फ्रॉम स्मॉल होल, फ्रॉम द पॉइंट. अँड एक्सटेंडेड सोर्स मीन्स सोर्स इज बिग. ओके, और ये दोनों की इसमें हमें शैडो अलग प्रकार की मिलती है, इसका स्टडी करना है हमें. ये भी हम प्रैक्टिकल के तौर पे लिखेंगे. तो क्या लिखेंगे, ये एम क्या लिखेंगे, टू स्टडी द शैडो ऑब्टेन फ्रॉम द पॉइंट सोर्स. एक दूसरा प्रयोग क्या लिखेंगे, टू स्टडी द शैडो. देखो दूसरा हम क्या लिखेंगे, देखो टू स्टडी द शैडो ऑब्टेन फ्रॉम, यहाँ तक फ्रॉम एक्सटेंडेड सोर्स. ऐसे दोन प्रयोग आपल्याला काय बरं शिकायचं आहे. या ठिकाणी दोन प्रयोगाचे कॉम्बिनेशन केलेलं आहे, ऍपरेटस आपल्याला दिलेला आहे आणि प्रोसिजर पण आपल्याला दिलेली आहे दोन्ही याची आपल्याला. आणि आपल्याला वहीमध्ये, प्रॅक्टिकलच्या वहीमध्ये आपल्याला लिहायचं आहे, एका प्रयोगासाठी पहिली आकृती काढायची, दुसऱ्या प्रयोगासाठी दुसरी आकृती काढायची. मित्रांनो बघा, आता ॲपरेटस काय लागते आहे बरं, कॅन्डल लागते आहे हीवाली, कार्डबोर्ड लागते आहे हावाला, स्क्रीन लागते आहे हा, स्मॉल बॉल लागतो आहे हा, आणि बिग बॉल आपल्याला त्यासाठी लागेल, कशासाठी, दुसऱ्या प्रयोगासाठी. बघा आता बघा, या प्रकारे आपल्याला काय बरं अरेंजमेंट करायचे लक्षात ठेवा.
काय आहे बरं अरेंजमेंट काय आहे बरं, पहिल्यांदा कॅन्डल घेतलेली आहे, त्याला बारीक होल, कारण की आपल्याला काय बरं पॉईंट सोर्स पाहायचा आहे, पॉईंट सोर्स म्हणून पॉईंट सोर्स केलेला तयार, आणि तो कॅन्डलचा लाईट काय बरं यामधनं येईल आणि काय बरं तो पसरत जाईल. मधून तरी आपण काय बरं त्या मार्गामध्ये काय ठेवलेला आहे, एक बॉल ठेवलेला आपण बरोबर आहे, काय ठेवलेला आहे हा बॉल ठेवलेला आहे आणि याची शॅडो ह्या स्क्रीनवर आपण घेतलेली आहे आणि यामध्ये मात्र काय बरं झालेलं आहे एकच शॅडो आपल्याला डार्क शॅडो भेटते आहे. काय भेटते आहे, डार्क शॅडो इज फॉर पा टेक ए आयदर ए कॅन्डल ऑर ए टॉर्च लाईट ओके ॲज ए सोर्स है ना. इन फ्रंट ऑफ यू सेट अप ए कार्डबोर्ड विथ ए टीनी होल ओ, टीनी होल ओ ॲज शोन इन द फिगर. नाऊ लाईट इज सीन टू इमर्ज फ्रॉम द होल ऑन द कार्डबोर्ड. कार्डबोर्ड पे वो लाईट आएगा कहाँ से, ये पिन होल से लाईट सीधा कार्डबोर्ड पे बराबर है. और बाद में क्या होगा, सच लाइट इज कॉल्ड पॉइंट सोर्स. ऐसे पिन में ये छोटे होल से आने वाला लाइट को हम बोलते हैं पॉइंट सोर्स. प्लेस ए स्क्रीन वर्टिकली एट ए डिस्टेंस ऑफ 1 meter बियॉन्ड द कार्डबोर्ड. क्या करना है हमें, प्लेस ए स्क्रीन वर्टिकली एट ए डिस्टेंस ऑफ 1 meter, 1 meter का अंतर लेना है हमें बराबर है, बियॉन्ड द कार्डबोर्ड ठीक है. हैंग ए बिग बॉल बिटवीन द स्क्रीन एंड कार्डबोर्ड, ये बॉल हैंग करना है, प्लेस करना है. ऑब्जर्व द शैडो ए बी ऑफ द बॉल, और ये जो शैडो है हमें काय की मिलेंगी, बॉल की मिलने वाली है. हमने भी टार्च मार दिया, हम टार्च लिया और उसके सामने खड़े रहे और हमारी भी छाया कहाँ मिलती है हमें, दीवार पे मिलती है बराबर ना. इसी प्रकार हमें ये देखना है, दीवार के सामने आप खड़े रहिए और रात में टार्च मार दीजिए आपके ऊपर, आपकी छाया है वो हमें दीवार पे मिलती है. अब देखो क्या है, द रेज ओपी, ओपी रेज ये वाला, और रेज ओक्यू ये वाला, स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स जस्ट पास बाय बॉल एंड फॉल ऑन द पॉइंट ए बी, ए बी में ये फॉल करेगा बराबर है ऑन द स्क्रीन रिस्पेक्टिवली. हाउ एवर सिंस नो रेज रीच द स्क्रीन,